या फोटोला कोणत्याच ओळखीची आवश्यकता नाही आहे, पण या फोटोतील व्यक्ती आज आपल्यात नाही आहे. त्यांच्या जाण्यानं बैलगाडा शर्यत पोरकी झाल्याची भावना व्यक्त केली जाते. गळ्यात किलोभर सोनं, डोळ्याला गॉगल, नेत्यांसारखे अंगावर खादी कपडे, डोक्यावर गोल टोपी, खिशात पिस्तूल आणि आपल्या ऑडी कारमधून थाटात एंट्री करणारे पंढरीनाथ फडके, अर्थात पंढरी शेठ फडके. हे नाव पनवेलसह बैलगाडा प्रेमींना तोंडपाठ आहे. पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच पंढरी शेठ असं समीकरण बनलं होतं. 21 फेब्रुवारी रोजी पंढरीनाथ फडके यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. पण पंढरीनाथ फडके या नावासोबत अनेक वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीही जोडली गेली होती. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची. पंढरीनाथ फडके नेमके कोण? रील्स, गाणी, दादागिरी ते बैलगाडा शर्यत प्रेमी असा फडकेंचा प्रवास नेमका कसा होता पाहूयात. 21 फेब्रुवारी रोजी पंढरीनाथ फडके यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे फडकेंचा त्यांच्याच गाडीत मृत्यू झाला. ते महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष होते. पंढरीनाथ फडके हे मूळचे पनवेल येथील विहिगर गावातील राहणार बैलगाडी शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मध्यंतरी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र परिसरात फडके आपली दहशत कायम ठेवून होते. अनेक प्रकरणांमुळे ते कायम चर्चेत होते. गोल्डमॅन म्हणूनही त्यांची ओळख होती. गळ्यात सोन्याची चैन, हातात सोन्याचं कडं घालून ते बैलगाडा शर्यतीत नेहमीच हजर राहत होते. त्यांच्यावर पंढरी शेठ फडके विहिघरवाला, बिनछोड, छकडेवाला या नावानं गाणंही तयार करण्यात आलं होतं. हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. जिथे जिथे फडके जायचे तिथे तिथे हे गाणं हमखास वाजायचं. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेज वेगळीच होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी आजता गायत राखून ठेवली होती. आत्तापर्यंत 40 ते 45 शर्यतींची बैलं फडकेंनी राखलीत. फडके मध्यंतरी राहुल पाटील यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत होते. अंबरनाथ MIDC परिसरात बैलगाडा शर्यतीवरून वाद झाला होता. या वादातून पंढरीनाथ फडके यांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणी फडके 8 महिने अटकेत होते. क्रिकेट मैदानात गोळीबार करत एंट्री केल्यानंही फडके चर्चेत आले होते. फडके यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल आहे. याच बादलनं तब्बल 11 लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली. एकदा का बादल घरातून बाहेर पडला की त्याचे चाहते थेट शर्यतीचं मैदान गाठतात. पंढरीनाथांचा बैल, त्यांचाच गाडा, त्यांचीच पोरं, ज्या चालकानं शर्यत मारून दिलीये त्या चालकाला मोठं बक्षीस पंढरीनाथांकडून असायचं, मग ते दुचाकी असो की अजून काही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.